नमस्कार, त्रिशाज ब्युटी टिप्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हेअर स्पा, आणि तोही फक्त एका स्टेप मध्ये। हेअर स्पा मध्ये मी खूप जास्त असं तामझाम दाखवला नाही आहे, म्हणजेच खूप जास्त स्टेप्स आहेत किंवा या हेअर स्पा साठी आपल्याला खूप जास्त गोष्टीही नाही लागणार, तर खूप कमी गोष्टी वापरून हा हेअर स्पा आपण करणार आहोत, आणि तोही अगदी घरच्या घरी। कारण पार्लर मध्ये हेअर स्पा करणं म्हणजे खूप खूप टाइम कंझ्युमिंग प्रोसेस असते, आणि ऑब्व्हियसली आपला पैसाही खूप जास्त खर्च होतो। त्यामुळे मी तुम्हाला आज एका स्टेप मध्ये हेअर स्पा आपण घरी कसा करू शकतो हे दाखवणार आहे। हेअर स्पा केल्याने आपले केस हे स्मूथ, सिल्की, शाइनी आणि हेल्दी होतात। तर ज्यांना जास्त वेळ न घालवता किंवा जास्त पैसे खर्च न करता घरीच हेअर स्पा करायचा आहे, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। या हेअर स्पा मध्ये मी जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहे सगळे तुम्हाला जशाच्या तसे वापरायचे आहेत, तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळेल आणि अगदी इन्स्टंट रिझल्ट या स्पाचा तुम्हाला मिळेल। हा हेअर स्पा तुम्ही 3 आठवड्यातून एकदा करा। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आणि या हेअर स्पा मध्ये ज्या स्टेप्स मी दाखवल्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुम्हाला याचा रिझल्ट नक्की मिळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला हेअर स्पा करण्यासाठी इथे आपल्याला क्रीम बनवायची आहे, त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये मी कोकोनट ऑइल घेतलं आहे आणि आता त्यामध्ये एलोवेरा जेल टाकून घेत आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे ग्लिसरीन। हे सगळं तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार याची क्वांटिटी घेऊ शकता। आणि त्यानंतर मी इथे घेतलं आहे दही, त्यामध्ये मिक्स करत आहे मध। आणि आता त्यानंतर मी इथे टाकणार आहे विटॅमिन ई ऑइलच्या 4 कॅप्सूल। तुम्ही दह्याच्या जागी कुठलाही एक कंडिशनर घेऊ शकता, तुमच्याजवळ जर कंडिशनर अवेलेबल असेल तर तुम्ही कंडिशनर घेऊ शकता किंवा दहीही यूज करू शकता। पण हे आपल्याला घरच्या घरी हेअर स्पा करायचं आहे म्हणून मी कंडिशनरच्या जागी दही घेतलं आहे, आणि ते मी मिक्सरमध्ये छान असं ब्लेंड करून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या क्रीमची अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। ॲक्च्युली दह्यामुळे हे थोडंसं जरा पतलं दिसतंय, पण इट्स ओके, ते आपल्या केसांवरती छान अप्लाय होईल लिक्विड असल्यामुळे। तर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशी झाली आहे। आणि त्यानंतर मी ते माझे केस हे ओले करून घेतले आहे। हेअर स्पा करण्याअगोदर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुमचे केस हे छान क्लीन असावेत, किंवा जर तुम्ही केस अगोदर धुतले असतील तर ते ओले करून घ्यावेत। मी माझे हेअर वॉश आत्ता केलेले आहेत म्हणून माझे केस हे ऑलरेडी ओले आहेत। तर त्यानंतर मी माझ्या केसांचे वेगवेगळे सेक्शन करून त्यावरती माझ्या केसांच्या लेंथवरती ही क्रीम आपल्याला लावायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ह्याचं ॲप्लिकेशन माझ्या केसांवरती करत आहे। तर आपल्या केसांच्या सेक्शननुसार आपल्या केसांच्या टोकालाही ही क्रीम पूर्ण व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे, तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला छान मिळेल। मी माझ्या पूर्ण केसांवरती ही क्रीम लावत आहे। मी ही क्रीम आपल्याला स्कॅल्पला नाही लावायची, फक्त लेंथवरती लावायची आहे। तर पूर्ण केसांवरती माझी ही क्रीम लावून झाली आहे। तुम्ही बघू शकता अगदी सगळे केस मी या क्रीमने कव्हर केले आहेत। आणि ही क्रीम लावताना तुम्हाला जो तुम्ही टी शर्ट वापरत नाही तो घालायचा आहे, कारण ही क्रीमने तो खराब होऊ शकतो। तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण केसांना क्रीम लावलेली आहे। तर त्यानंतर आपल्याला आता द्यायची आहे आपल्या केसांना स्टीम। त्यासाठी मी इथे एका बकेटमध्ये गरम पाणी घेतलं आहे, त्यानंतर मी त्यामध्ये माझा एक स्टोल पूर्ण बुडवून घेत आहे। तुम्ही एक टॉवेलही वापरू शकता, बट मी ते स्टोल घेतला आहे आणि तो स्टोल त्यातील सगळं पाणी काढून माझ्या केसांना व्यवस्थित असं कव्हर केलं आहे आणि तो वरती असा लावला आहे। तुम्ही बघू शकता याने काय होईल, आपल्या केसांना छान स्टीम मिळेल। एक अर्ध्या तासानंतर आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचे आहेत। एक कंडिशनर लावून आणि शॅम्पू लावून आपल्याला आपले हेअर हे वॉश करायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती छान माझे केस झालेले आहेत, अगदी सिल्की, स्मूथ, शाइनी केस झालेले आहेत। मी हेअर वॉश केल्यानंतर ते अगदी ड्राय झाल्यानंतर ते असे झालेले आहेत। तर तुम्हालाही या हेअर स्पाचा असंच रिझल्ट मिळेल, तुम्ही नक्की ट्राय करा। तर कुठलंही आयर्निंग, स्ट्रेटनिंग न करता तुम्ही या स्पाचे रिझल्ट्स बघत आहात। माझे केस हे किती छान अगदी स्ट्रेट, सिल्की, शाइनी झालेले आहेत। आय होप मला जे रिझल्ट या हेअर स्पामधून मिळाले आहेत ते तुम्हालाही मिळतील। माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझे व्हिडिओज पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।
आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करायला विसरू नका. म्हणजेच मी जेव्हा केव्हा माझे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.